एकीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांना शेततळ देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे, मात्र दुसरीकडे शेततळ घेऊनही लाभार्थी शेतकऱ्यांना शेततळ्याचं अनुदान मिळत नाहीये। त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याची वेळ जालना जिल्ह्यातल्या पानेवाडीच्या शेतकऱ्यांवर आली आहे। घनसावंगी तालुक्यातील पानेवाडीत राहणारे हे माणिकराव अवघड। माणिकरावांनी स्वतःसह पत्नीच्या नावावर राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेततळ खोदलं। या दोन शेततळ्यापैकी माणिकराव यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या जमिनीवर 31 मार्च 2013 रोजी शेततळ खोदण्यासाठी कृषी विभागाकडून पूर्व परवानगी देण्यात आली। त्यानंतर शेततळ्याचं काम पूर्ण करण्यात आलं। त्यानंतर माणिकरावांनी 2007-2008 साली स्वतःच्या नावे शेततळ्यांचा लाभ घेतला, पण 2017 साल उजाडलं तरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही शेततळ्याचं अनुदान दिलं नाही। माणिकरावांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हणलो 100वा लोकशाही दिनामध्ये माझ्यावर चर्चा झालेली आहे, त्याचं पूर्ण आणखी उत्तर आलेलं नाही आहे। हे तिथं खोटा रिपोर्ट पाठवून खोटं पूर्ण करायला लागले ते, आणि आतापर्यंत मला 5 वर्ष होत आलेले या शेततळ्याचे एक पैसा मला मिळाला नाही। तिकडच्या शेततळ्यामध्ये मी पन्नी टाकली, ते दोन ऑर्डर देते शेतकऱ्याचे गट टाकून देते। शेती हिरवीगार होईल म्हणून दोन शेततळे खोदले, त्यासाठी पदरमोड करून कर्ज काढून पैसे ओतले, मात्र शेततळ खोदण्यासाठी जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास अनुदान मिळवण्यासाठी होत असल्याचं ते सांगतायत। सरकारी यंत्रणेला कंटाळलेल्या माणिकरावांनी लोकशाही दिनाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि आपली कैफियत त्यांच्या पुढे मांडली। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे दोषी असेल ते निश्चिती करा, पण आणखी त्याचं काही दोषी निश्चितच केले नाही त्यांनी। ती रिसिप्ट चेकची सही कोणाची आहे, तुम्ही कोणाजवळ चेक दिले, कोणी एमबी तयार केली ती, ती एमबी त्यांनी तयार केली त्याचं नाव सांगा ना, चेक रिसिप्ट देण्यात ती म्हणते ही सिगरेट हे आम्हाला देता येत नाही। मग देता येत नाही मग आम्हाला कव्हर मारता तुम्ही, मस्त आमचं म्हणणं आलं त्याला की तुम्ही आम्हाला जाणून बुजून त्रास द्यायला, मानसिक त्रास असा झाला आम्हाला की आम्हाला शेती इथं करता येणार झाली। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार गेल्यानं यंत्रणेला जाग आली। पुण्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेततळ्याची पाहणी केली, मात्र तरीही अनुदान देण्यासंदर्भात काहीच कारवाई झाली नाही। अखेर वैतागलेल्या माणिकरावांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। झी हेल्पलाईनच्या टीमनं माणिकरावांची भेट घेतली आणि त्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं। या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितलं। त्यामुळे अर्जदारांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे लोकशाही दिनात तक्रार केली होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांनी याची चौकशी करून अहवाल सादर करावा असं सांगितलं होतं। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मी स्वतः याची चौकशी केली। वारंवार या बाबतीत तक्रार झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर त्यांना कळवलेलं आहे की तुम्ही ही जी खोटी तक्रार केली ती मागे घ्या आणि जर ही खोटी तक्रार मागे घेतली नाही तर त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा असे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले। मात्र अनुदान मिळालंच नसल्याचा दावा माणिकराव अवघड यांनी केलाय। कृषी अध्यक्ष जालना यांनी परवानगी दिलेली आहे, 31 जून 2013 तळ आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि त्याचे आम्हाला एकही पैसे मिळालेले नाही। अडचण अशी की आम्हाला खोदकामाचे पैसे मिळालेले नाहीत, आम्ही एक म्हणतात दोन तळे आलेले तर याला पैशाची लाच दिली नाही आम्ही, त्याच्यामुळे आमच्यावाला तळाचे पैसे त्यांनी दिलेले नाहीत। माणिकरावांनी केलेल्या आरोपामुळे अनुदानाच्या रकमेबाबतचं गुढ आणखीनच वाढलंय, त्यामुळे जोपर्यंत अनुदानाच्या रकमेचा तपास लागत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। नितेश महाजन, झी मीडिया, जालना।